बघा, या ठिकाणी आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 35 सेंटीमीटर आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला सांगितले. आता मी तुम्हाला सांगितलं की वर्तुळाचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला फक्त त्रिज्या महत्त्वाची आहे, पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. आता बघा, या ठिकाणी आपल्याला पायची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली की 22/7 घ्यायची, की जेव्हा त्रिज्या ही 7 पटीमध्ये असेल. मग या ठिकाणी त्रिज्या आपल्याला 35 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आता 22/7 म्हणजे पायची व्हॅल्यू, आर आहे आपले 35, किती वेळेस, 2 वेळेस, कारण त्रिज्येचा वर्ग आहे 35 सेंटीमीटर. आता बघा, या ठिकाणी सर्व 7 टेबल्समध्ये 35 आहे, 7 × 1 = 7, 7 × 5 = 35. आता 22 × 35 × या ठिकाणी 5 आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे, 22 × 35 × 5. आता 22 × 5 = 110 होतात, ठीक आहे. 5 × 2 = 0, 5 × 1 = 5, आणि 5 × 2 = 11 म्हणजे 110. आता 110 × परत आपल्याला किती करायचे आहेत, 35. तर आपण आता साईडला यांचा उदाहरण म्हणजे जो गुणाकार आहे तो आता आपण सविस्तर करून घेऊ. बघा, 110 × 35, 35 × 0 = 0, 35 × 35 आचिर गेले 3, 35 × 35, 35 × 1 = 36, म्हणजे पूर्ण गुणाकार आलेला आहे आपला 3650, 3650 चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. तर या ठिकाणी हे गणित आपण व्यवस्थित समजावून घेतलेलं आहे. बघा, या ठिकाणी आता एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे, नंबर 2, वर्तुळाची त्रिज्या दिलेली 14 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. फॉर्म्युला दिलेला आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. चला तर आपण या ठिकाणी आता काय करू, किमती टाकू. बघा, 22/7 × आर म्हणजे 14² म्हणजे 14 × 14, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. आता 22 × 44 किंवा मग 22 × 14 × 28 असा आपण गुणाकार करू, ठीक आहे. बघा, 22 × 28, 28 × 56, अच्छाला 5, 28 × 56, 56 × 5 = 61 म्हणजे 616, म्हणजे यांचा गुणाकार आलेला आहे 616, पूर्ण क्षेत्रफळ आलेलं आहे 616 चौरस सेंटीमीटर. आय होप अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. तर अशा पद्धतीने खूप सारे उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे समजा या ठिकाणी 21 सेंटीमीटर, दिलेली आहे 21 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय करायला सांगितलंय, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, एक मिनिट, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, एक नाही, आणि आपली त्रिज्या सुद्धा माहीत असणं गरजेची आहे उत्तर काढण्यासाठी, काही एवढं गणित अवघड नाही. बघा बघा, एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगतोय. आता मला एक सगळ्यात पहिले सांगा, वर्तुळाची त्रिज्या आपल्याला किती दिलेली, 21 सेंटीमीटर. मी याची लिहितो त्रिज्या बरोबर, त्रिज्या बरोबर 21 सेंटीमीटर, ठीक आहे. हां, कलर चेंज करतो थोडासा. हां, आता वर्तुळाचा फॉर्म्युला, वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय रे, पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. चला आता आपण किमती टाकू, पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितलं तुम्हाला मी, 22/7. आता आरचा स्क्वेअर, आर म्हणजे 21, 21² म्हणजे 21 × 21. चला आता आपण 7 ने काय करू, त्याला डिवाइड करू, 7 × 1 = 7 आणि 7 × 3 = 21. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, 22 × 21 × 3. आता याचं काय करू, आपण या ठिकाणी गुणाकार करून घेऊ. बघा, 22 × 44, 22 × 66 = 21, 66 × 21, ठीक आहे. चला 66 × 21 आपण बाजूलाही गणित करून घेऊ शकतो, त्याचं उत्तर या ठिकाणी आपण काढू शकतो, ठीक आहे. या ठिकाणी 66 × 21 याचा गुणाकार आलेला आहे 1386 म्हणजेच 1386. तर आता या ठिकाणी युनिट काय होतं, सेंटीमीटर, म्हणून 1386 चौरस सेंटीमीटर हे या ठिकाणी उत्तर आपलं आलेलं आहे, ठीक आहे. बघा, त्रिज्या किती दिलेली तुम्हाला, 2.80 सेंटीमीटर. आता त्रिज्या 2.80 सेंटीमीटर आहे, तुम्हाला काय करायला सांगितलं, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. मग आता या ठिकाणी आपण काय केलंय, की पायची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, 22/7 × 2.80 × 2.80.
आता यांचं जो 2.80 या ठिकाणी पॉईंट नंतर 2 डिजिट कोणत्या पण एका नंबरची, तर मी काय केलं खाली 7 वर 2 0 घेतलं, या ठिकाणी खाली किती घेतलं 7 वर 2 0, मग वर 280 आणि खाली 700, मग 700 मी काय केलं 100 ना भाग दिला म्हणजे 100 7 700 आणि 7 ने काय केलं वर 280 म्हणजे त्यातला 28 ला भाग दिला 7 चौक 28, वर 40 राहिले आणि खाली 100, आता हा 0 आपण कट केला, हा 0 कट झाला, 280 वरचा जो 0 आहे हा सुद्धा कट, हा 0 कट म्हणजे खाली काहीच नाही, वर 22 गुणिला 4 गुणिला 2.8 म्हणजे या ठिकाणी यांचा आता गुणाकार केला आपण, ते गुणाकार करून उत्तर आलं 246.4 चौरस सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिज्या दिल्या असता काढू शकतो. समजलं सर्वांना गणित? बघा गणित असं दिलेले आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस सेंटीमीटर. एक मिनिट, चौरस सेंटीमीटर आहे, किती 616 चौरस सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता तुम्हाला सांगितले की वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती, वर्तुळाची त्रिज्या किती. आता गणित थोडस वेगळं आहे, आपण अगोदर जेवढेही गणित समजावून घेतले त्याच्यापेक्षा थोडस वेगळं आहे पण सोपं आहे. बघा तुम्हाला काय करायला सांगितलं, त्रिज्या मला सांगा, त्रिज्या कुठे आहे, कशात सापडेल आपली त्रिज्या, वर्तुळाचे क्षेत्रफळाच्या फॉर्म्युल्यामध्ये. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय फॉर्म्युला आहे, पाय आर चा स्क्वेअर. आता मला सांगा या ठिकाणी तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 616 चौरस सेंटीमीटर. मग ज्या ठिकाणी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याची व्हॅल्यू आपण टाकू, 616 सेंटीमीटर बरोबर, आता आर सॉरी पाय आर स्क्वेअर, पाय म्हणजे 22/7 गुणिला आर स्क्वेअर. आता आपल्याला आरच माहित नाहीये, आर माहितीये का नाही, आता काय करू आपण, हा जो 7 आहे खाली तो 616 ला कशामध्ये जाईल, गुणाकारामध्ये, म्हणजे काय होईल 7 गुणिला 616 बरोबर 22 गुणिला आर चा स्क्वेअर. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, आर स्क्वेअर जशाच तसा ठेवायचा आहे आर स्क्वेअर, आणि जो 22 आहे तो डाव्या बाजू जाताना गुणाकाराचा आहे तो भागाकाराचा येईल, इथं जाईल तो 7 गुणिला 616 22 खाली आला तो भागाकारात गेला. ठीक आहे, आता 616 ला तो गेला 28 चा, 22 28 616, मग 28 गुणिला आपण या ठिकाणी 7 चा गुणाकार केला, उत्तर आलं 196. मग 196 कोणत्या संख्येचा वर्ग, तर तो वर्ग होता 14 चा वर्ग, म्हणजे आर बरोबर किती, तर 14. आता समजलं सर्वांना, गणित एकदा वाचून घेतो, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 154 चौरस सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे, 154 चौरस सेंटीमीटर. तर वर्तुळाची त्रिज्या काढा सांगितली, आता काय करू आपण, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकू, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलेले, 154 चौरस सेंटीमीटर, पायची व्हॅल्यू किती घेत असतो आपण, 22/7 गुणिला आरचा स्क्वेअर, म्हणजे आपला आरचा स्क्वेअर म्हणजे आपला आरच काढायचा आहे, माहित नाही, 7 इकडे भागाकारात येईल, 154 कडे जेव्हा जाईल तर कशामध्ये जाईल, गुणाकारामध्ये, गुणिला 7 बरोबर 22 गुणिला आरचा स्क्वेअर. आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे, 22 इकडे गुणाकारात येईल, 154 गुणिला 7 याच्या खाली जेव्हा जाईल तो भागाकारामध्ये जाईल, म्हणून 154 गुणिला 7 भागिला 22. आता बघा 22 एक 22, ठीक आहे, परत इकडे 22, हा 22 7 154, मग 7 7 49, 49 बरोबर आरचा स्क्वेअर. आता आरचा स्क्वेअर म्हणजे अशी एक संख्या घ्यायची तिचा वर्ग केल्या म्हणजे उत्तर येतं 49, म्हणजे 7 चा वर्ग किती होतो, 49, म्हणजे याचा अर्थ आर बरोबर किती, 7, आर बरोबर किती, 7. आरचा स्क्वेअर म्हणजे कोणती तरी एक संख्या आहे की तिचा वर्ग केल्यावर उत्तर येते 49, म्हणजे आरचा स्क्वेअर म्हणजे किती, मग आर म्हणजे 7, मग 7 चा स्क्वेअर किती, 49, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे आर बरोबर 7. हे सुद्धा गणित तुम्हाला